प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद होती. आपण आता अजून एका मोठ्या बातमीकडे वळतोय. ज्ञानव्यापी संदर्भातली ही बातमी आहे. ज्ञानव्यापी प्रकरणाबाबत ही बातमी, हिंदू पक्षकारांना पूजेचा अधिकार मिळाला, वाराणसी कोर्टानं हा निकाल दिलेला आहे. या घडीची मोठी बातमी, हिंदू पक्षकारांना तळघरात पूजेचा अधिकार देण्यात आलेला आहे. 2 दिवसात व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आलेत. वाराणसी सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. ज्ञानव्यापी प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं, त्याच विषयातली ही मोठी बातमी आहे. हिंदू पक्षकारांना तळघरात पूजेचा अधिकार देण्यात आलेला आहे. 2 दिवसात तशी व्यवस्था करण्याचे आदेश सुद्धा वाराणसी सत्र न्यायालयाच्या निकालात देण्यात आलेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया. प्रशांत, काय अपडेट? ज्ञानव्यापी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे. आज जिल्हा न्यायाधीशांनी दिला आहे, तिथे जे तळघर आहे त्याला व्यासजीचं तळघर संबोधलं जातं, जे ज्ञानव्यापी मस्जिदीच्या अंतर्गत आहे, तिथे पूजेला परवानगी दिलेली आहे. व्यास कुटुंबीय आता जे आहे तळघरात पूजा करू शकणार आहे. हिंदू पक्षाच्या वतीनं व्यासजीची तळघरात पूजा करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर सोमनाथ व्यास यांचे कुटुंब 1993 पर्यंत तळगावमध्ये तळघरात पूजा देखील करत होते, पण तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातली पूजा बंद करण्यात आली. त्यानंतर 17 जानेवारी रोजी व्यासजींनी तळघराचा ताबा जिल्हा प्रशासन दिला होता, त्याच्या आधारावरती एएसएस सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारावरती तळघर स्वच्छ करण्यात आलं आणि त्यानंतर आता जिल्हा न्यायाधीशांनी आज व्यासजी त्या तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे. बर, प्रशांत धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देत होते. त्यांचा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, पण मोठी घडामोड आहे ज्ञानव्यापी प्रकरणामधली. 2 दिवसात व्यवस्था करायची आहे तळघरामध्ये. हिंदू पक्षकारांना पूजेची व्यवस्था करण्यात आलेली, निकालामध्ये तसं स्पष्ट करण्यात आलेलं आहे.